आणि आज सकाळी मी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय यांच्याशी माझं सविस्तर या संदर्भाने बोलणं झालं. मी काय जी माझ्यावर परिस्थिती बितते त्या संदर्भाने मी पक्षप्रमुखाच्या कानावर या सर्व गोष्टी टाकल्या. संजय राऊत साहेबांशी बोललो, विनोद घोसाकरशी बोललो आणि जिल्ह्यातल्या तमाम सर्व नेत्यांशी बोललो. माझी ही भूमिका आहे, मी सच्चा शिवसैनिक आहे तरी 40 वर्षाचा, आणि घरी आलं की परिवार दिसतो, त्यामुळं काही निर्णय करणं गरजेचे आहेत असं मी पक्षप्रमुखाकडे परवानगी मागितली आणि पक्षप्रमुखांनी मला या संदर्भाने जे काय बोलायचे ते मला बोलले. त्यामुळे मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने, माझ्या शिवसैनिकाच्या साक्षीने, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं समर्थन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि ते समर्थन मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी करतो. काही परिस्थितीनुसार मला हा निर्णय घ्यावा लागतो म्हणून हा निर्णय मी घेत आहे असंही मी पक्षाच्या कानावर टाकलं आणि त्यामुळे त्यांचं समाधान झालेलं आहे आणि आजपासून मी माननीय शिंदे साहेबांचं समर्थन या ठिकाणी करत आहे. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.